दुष्काळाने यंदा उग्र रूप धारण केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सातत्यानं दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना करत असताना दिसत आहे. त्यांच्यानंतर आता त्यांचे दुसरे नातू रोहित पवार देखील दुष्काळग्रस्तांसाठी पुढे सरसावलेत. रोहित पवार यांनी महिनाभरापूर्वी महाराष्ट्राचा दुष्काळी दौरा केला आणि त्यानंतर त्यांनी कर्जत जामखेड येथे 80 पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. माण खटाव येथे 30 टँकर सुरू करण्यात आले आहेत. मराठवाड्यातला भयान दुष्काळ पाहता त्यांनी बीड जिल्ह्यात 21 टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातली भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारं पाणी बारामती अॅग्रो मधून आणण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या बरोबरच दुष्काळी दौऱ्यादरम्यान रोहित यांनीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. शासनाकडून लोकसंख्येनुसार टँकरने पाणी पुरवठा केला जात नसल्याने पाण्यासाठी प्रचंड ओरड होत असल्याचे चित्र समोर आले होते. शासकीय आकडेवारीनुसार सध्या बीड जिल्ह्यात केवळ 14 टँकर सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचा त्याच्यामध्ये जे आता येणारं पाणी आहे जे आता येतं आहे लोकांमध्ये त्याची क्वालिटी फार खराब आहे. ते पिण्यालायकसुद्धा नाही असं तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. काही एका शेतकऱ्यांनी लोकांनी तिथे काही बाटल्या भरून आणलेल्या पाण्याच्या आणि त्याचं त्यांनी दाखवलं की ते पाणी आम्ही पिऊ पण शकत नाही असं पाणी आज कुठंतरी वाटलं जात आहे. त्याच्यावर पवारसाहेबांनी तिथे धनुभावांच्या उपस्थितीमध्ये आणि आम्ही सर्वजण तिथे होतो तिथं शब्द दिलेला की जे मुद्दे शासनापर्यंत न्यायचे ते आम्ही सर्वजण नेऊ पण जे काही मुद्दे आपल्याला फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून जे काही आपल्याला मदत करता येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे मदत करू असंच पवारसाहेबांनी शब्द दिले. मी आपल्यापर्यंत पोचण्याच्या आधी आपल्या बीड शहराला जिथून पाणी येतं तो तलाव बघितला. त्याच्यानंतर एक वीर बघितली खजाना वीर. आता तिथं चर्चा करत असताना तिथं काही अभ्यासू लोक होते त्यांच्याशी बोलत होतो. गेल्या 400-500 वर्षात ती दोनदाच ती वीर आटली. यंदा 2014-15 आता का आटली पाऊस किती झाला हे सगळे विषय आपण तिथे समजून घेतले पाहिजे. आणि आजची परिस्थिती आपण तिथे राजकारण का करत नाही कारण ही जी परिस्थिती आली आहे ती पाऊस कमी झाल्यामुळे आली आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जे काही मदत करता येईल कशी करता येईल याच्यासाठी आपण एक राजकीय हेतू साईडला ठेवून सामाजिक हेतूने खरं तर काम करतो. त्यामुळे आत्ताचा विषय आणि आत्ताच्या अडचणी या आपल्याला लोकांकडून कशा ज्या सेवा आहे मदत आहे ती कशी नेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. बारामती याच्या माध्यमातून ती दिली आहे. तिथं पवारसाहेब स्वतः तिथं अध्यक्ष आहेत आणि हा ट्रस्ट गेले 50 वर्ष समाजाचं शेती असेल शिक्षण असेल या वेगळ्यावेगळ्या विभागात त्यांचं सामाजिक काम या ट्रस्टचं चालू आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून ही खरं तर मदत आपल्या या परिसरासाठी आली आहे. कसं आहे कधी कधी काय गोष्टी अशा होत असतात तिथं मग कार्यकर्त्यांनी कुठेतरी कुणाला बोलत असेल पण याच्यामध्ये तसं काही ऑथेंटिक म्हणजे खऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या नाही. आणि शेवटी आपण लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे जोपर्यंत जसं मुंडे साहेबांनी सांगितलं जोपर्यंत आपल्याकडे एखादा कागद हातात येत नाही एक जर 100 मतदान झालं असेल तर सगळे आकडेवारी जर घेतली तर सगळ्या पार्टी तिथे 100 आली पाहिजे. त्याच्यात जर थोडंफार इकडं तिकडं झालं आणि 600-700 मतदान जर कुठं मोजलं जात नसेल तर ते आकडे जर मॅच होत नसते तर नक्कीच ते एक भीतीदायक गोष्ट आहे. आणि ते शेवटी पेपरवर आल्या येण्यासाठी आम्ही सर्वजण वाट करतो ते आपल्याला कसे देता येईल आणि त्याच्यातून या परिसरामध्ये दरीभाऊ असतील संदीपभाऊ असतील सर्वच पदाधिकारी त्याचं नियोजन एक विशिष्ट पद्धतीने करतील आणि सर्वसामान्य लोक गरजू लोकांपर्यंत ते चांगलं पाणी हे कसं देता येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी पार्टी असेल आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे पवारसाहेबांच्या शब्दापोटी आम्ही सर्वजण मदत करणार आहोत. आणि त्याचंच आत्ता आम्ही सर्वांनी टँकरचं उद्घाटन हे तिथं केलं आणि उद्यापासूनच टँकर ते आपल्या या परिसरामध्ये फिरतील एवढं मला आज इथं सांगायचं. धन्यवाद. या पाण्याच्या टँकरमुळे जिल्हावासियांच्या पिण्याच्या पाण्याची तात्पुरती का होईना सोय झाली आहे. मात्र लवकरच आणखीन काही टँकर जिल्ह्यात दाखल होणार असल्याचं रोहित पवार यांच्याकडून सांगण्यात आलंय.